नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत स्पीड आयकॉन 2021 या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत माननीय इजाज नगरकट्टी सर इथे उपस्थित आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. सरांबद्दल मी आणखीन थोडंसं सांगू इच्छिते. सर सोना कास अँड आसरा कासचे ओनर आहेत, त्याचसोबत हिंद सोशल फाउंडेशनचे प्रेसिडेंट आहेत, कोल्हापूर जिल्हा कार डीलर असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत, त्याचसोबत सोशल ॲक्टिव्हिस्टही आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन स्पीड आयकॉन 2021 ह्याचे तुम्ही मानकरी ठरला आहात. सर्वप्रथम तुमची जी जर्नी आहे, तुम्ही कोल्हापूरचे आहात, मूळचे कोल्हापूरचे आहात, आणि तुमची जी जर्नी, एक म्हणजे बालपण तुमचं कोल्हापूरमध्ये गेलं, आज तुम्ही इतक्या मोठ्या पदावरती आहात आणि बिझनेसमॅन, एक सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून तुमची ओळख कोल्हापूरमध्ये आहे, तर तुमच्याबद्दल आणखीन थोडंसं. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. बरोबर. तर प्रत्येक व्यक्तीने काही अशा अडीअडचणीत असतात, तर समाजाचं काम आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे काम करत असताना आमचे कोल्हापूरचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व उपक्रम घेत असतो. मग त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम्स असू दे, कोणतीही ऍक्टिव्हिटीज असू दे, हे साहेबांच्या माध्यमातून आम्ही कम्प्लीट करत असतो. मी स्वतः, माझा जन्म कोल्हापूरचाच, मी राहायला सानेगुरुजी वसाहतमध्ये आहे, तर तिथूनच सगळं आम्ही ऍक्टिव्हिटीज करत असतो. त्याचबरोबर हा उपक्रम म्हणजे कोरोनाच्या बाबतीमध्ये जो आपण डबे देण्याचा उपक्रम करतोय, हा मी एकटा नाही आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 माझे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामुळं हा उपक्रम सक्सेस झाला आहे. जर मी आणि आमचे मार्गदर्शक देशमुख साहेब हे फक्त आम्ही गायडन्स देत असतो, पण सर्व काम, वेळेत डबा पोचणे, त्या डब्याची वेळ असो किंवा त्याची काय म्हणतात त्याला क्वालिटी क्वांटिटी, हे सर्व कार्यकर्तेच करत असतात. तर हे सगळं करत असताना कार्यकर्त्यांची ताकद खूप महत्वाची आहे. बरोबर. त्या प्रश्नाकडे मी पुढे येणारच आहे, पण त्यापूर्वी हिंद फाउंडेशन जे आहे, तुम्ही त्याचे प्रेसिडेंट आहात, तर हिंद फाउंडेशन नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने हिंद फाउंडेशनमध्ये काम होतं? हिंद फाउंडेशन हे एक सोशल फाउंडेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण लोकांची कोणत्याही पद्धतीची असू दे, हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांची मदत करतो. त्याचबरोबर कोणताही सण असू दे, कोणताही प्रॉब्लेम असू दे समाजाचा, तो या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. खूप छान. म्हणजे हे फाउंडेशन मध्ये स्वतःहून तुम्ही कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन हे काम करत असता, त्याबरोबर आसरा कार्स आणि सोना कार्स हे जे तुम्ही त्याचे डीलर आहात, तर यामध्ये मी ऐकले की म्हणजे बऱ्याच ठिकाणी जशा पद्धतीने कारचा सेल होतो तसा तुमच्याकडे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने होतो, तर ती वेगळी पद्धत काय आहे नेमकी, कशा पद्धतीने तुम्ही मदत करता लोकांना? तर गाड्या तर सगळीकडेच मिळत असतात, पण आपल्यामध्ये थोडंसं आम्ही असं टर्म्स अँड कंडिशन्स ठेवलेत की लोकांच्या बजेट जे असेल त्या बजेटमध्ये आपण त्यांना गाडी देतो. आमच्या दुकानदारच्या हिशोबाने कोणती गाडी लोक घेत नाहीत किंवा घेतातही, पण आम्ही असं ठेवलेलं आहे सिस्टम की तुमचं जे बजेट असेल त्या बजेटमध्ये मी तुम्हाला गाडी चांगली उपलब्ध करून देईन. हा एक मुद्दा. आणि सेकंड म्हणजे कोणतीही गाडी तुम्ही माझ्याकडून 20,000 रुपयाची घेतला आणि 20 लाखाची जरी घेतलात, तर त्या गाडीचं रनिंग 30,000 किलोमीटरच्या आतलं असतं. खूप छान. आणि हे रनिंग सर्टिफाईड असतं. तुम्ही कोणत्याही सर्व्हिस स्टेशनला, कोणत्याही कंपनी असू दे, मारुती असेल तर तुम्ही साई सर्व्हिसला दाखवू शकता, ऑक्स वॅगन असेल तर त्या ज्या त्या शोरूम मध्ये जर तुम्ही त्याची हिस्ट्री चेक केला तर तुम्हाला सेम टू सेम हिस्ट्री मिळेल. ओके. हा युनिकनेस तुमच्या म्हणजे डीलिंग मध्ये आहे. आणि ह्याचे तुम्ही म्हणजे कार कोल्हापूर जिल्हा जे कार डीलर्स असोसिएशन आहे त्याचे सेक्रेटरी पण आहात, म्हणजे नक्कीच लोकांना याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो. त्यानंतर एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून तुम्ही काही उपक्रम कोल्हापूरमध्ये राबवले आहेत, त्यामध्ये शेणीदान उपक्रम असो, होळीच्या निमित्ताने किंवा प्रसाद वाटप असो किंवा इतर उपक्रम, ते कशा पद्धतीने आतापर्यंत तुम्ही केले आहेत? शेणीदानचा जो विषय आहे तो आम्ही आमच्या बीडी कामगार संयुक्त मित्र मंडळातर्फे, मान्य आमचे मार्गदर्शक शारंगधर देशमुख साहेब, आमचं संयुक्त शिवजयंती म्हणून एक समिती आहे, तर आम्ही असे सगळे सर्व घटक मिळून साहेबांना आम्ही शेणी देतो. आणि साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 3 ते 4 लाख शेणी दरवर्षी आपल्या
स्मशानभूमीला दान केला जातं. खूप छान, म्हणजे 3 ते 4 लाख शेणींचा दान उपक्रम तुम्ही प्रत्येक वर्षी करता आणि त्याचबरोबर शिव जयंती सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करता, म्हणजे कुठेही जात भेद न करता ती तो पुढाकार तुम्ही घेतला आहे, तर तो कशा पद्धतीने तुम्ही करता? मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सर्व नागरिक सर्वसामान्य आहेत. बीडी कामगार वसाहत म्हणून आपली कॉलनी आहे, तिथे हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय राहतात. तर हा शिवजयंती करण्यामागचा उद्देश आपला असा आहे की हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज, तर ह्यांच्याबद्दल मुस्लिम मावळ्यांचं जे प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आपण ती शिवजयंती करत असतो. खूप छान उपक्रम आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी हे सेलिब्रेशन तुम्ही तुमच्या मार्फत करतात. त्यानंतर एक कोविड योद्धा म्हणून पण सध्या तुम्ही कार्यरत आहात, तुम्ही आणि तुमची टीम सारंग प्रेमी म्हणून जो ग्रुप आहे त्या ग्रुप थ्रू तुम्ही बऱ्याचशा, म्हणजे आता जे बाहेरचं वातावरण आहे त्या लोकांना, म्हणजे जे बाहेरून कोविड पेशंट्स आहेत त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत जे आयसोलेशन मध्ये आहेत त्यांना तुम्ही मोफत डब्बा देण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्याला तुमचा म्हणजे कसा त्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ते कार्य करत आहात? हा जो उपक्रम घ्यायचा हे डोक्यात आमच्या आलं, माझ्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये पायाचा एक प्रॉब्लेम होता आणि तो तिथं मी त्या संदर्भात गेलो होतो. तर तिथे एक साताऱ्याचं आपल्या पेशंट आलेलं आणि त्यांचा तिथं ट्रीटमेंट सुरू होतं. तर ट्रीटमेंट सुरू असताना ते आपल्याला काय बोलले की मला फक्त एक लिंबू पाणी एक ग्लास जर मिळालं तर खूप बरं होईल. आणि त्या लिंबू पाण्यासाठी आम्ही सुरुवातीच्या काळात अखंड कोल्हापूर शहर फिरलो पण आम्हाला लिंबू पाणी भेटलं नाही. तर तो माणूस 2 दिवसाचा उपाशी होता, त्याच्याकडे पैसे होते पण जेवण उपलब्ध होत नव्हतं. तर शुक्रवारचा दिवस होता, आमची नमाजची वेळ होती आणि ती नमाज थांबवून आम्ही त्याला जेवण आणि जे काय लागेल ते अवेलेबल करून दिलं. आणि त्या दिवशी हिंद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी मिळून लोकांच्या पर्यंत जेवण हे पोहोचवलं पाहिजे. आणि सध्या सुरू असलेला हा रमजान पवित्र महिना याच्यामध्ये रत्नागिरी सातारा सांगली बऱ्याच ठिकाणावरून बऱ्याच जिल्ह्यावरून लोक येतात, त्यांना उपवास सोडण्यासाठी सुद्धा जेवण नाहीये आणि उपवास धरण्यासाठी सुद्धा जेवण नाहीये. तर हे आमचे जे कार्यकर्ते आहेत, माझे जे संबंधित लोक आहेत, यांच्याकडून ते आपल्यापर्यंत येतात आणि सकाळी 4 वाजता त्यांना जेवण पोहोचवत. बर, सकाळच्या वेळेच 4 वाजता आणि संध्याकाळचा पुन्हा तुम्ही एक जे रोजा धरणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण पहाटे 4 वाजता जेवण देतो आणि रोजा धरणाऱ्यांच्यासाठी संध्याकाळी 6 वाजता त्यांना आपण जेवण देतो. बर, म्हणजे रोजचा हा उपक्रम चालू आहे. आणि याच्यामध्ये कशा पद्धतीचं जेवण तुम्ही लोकांना म्हणजे प्रोव्हाइड करता, म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स असोत किंवा पेशंट्स असोत? सर्वप्रथम जो पेशंट आहे त्या पेशंटला आपण 2 चपात्या पालेभाजी वरण आणि भात अशा पद्धतीचं आपण पेशंटला जेवण देतोय. आणि पेशंट बरोबर असणारा त्याचा नातेवाईकाला सुद्धा 2 ते 3 चपाती कडधान्य आणि वरण भात असं आपण पेशंट पर्यंत पोहोचवतो. पूर्ण आहार म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवता रोजचा. आणि याच्यामध्ये असे साधारण किती डबे तुमच्याकडून पोहोच होतात आणि कसा प्रतिसाद लोकांच्याकडून तुम्हाला आहे किंवा अदर डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याकडून किंवा इतर म्हणजे जे आता कोविड सेंटर्स आहेत त्यांच्याकडून कशा प्रकारचा प्रतिसाद आहे ह्या सगळ्या उपक्रमासाठी? ओके, तर जेवणाचा जो पहिला सर्वप्रथम आम्ही ती टेस्ट करतो. बर, ज्यावेळी आमचे 40 ते 50 डबे तयार होतात ते डबे ज्यावेळी आपणच तयार करतो पण त्यातून आम्ही स्वतः टेस्ट करतो की कोणत्या पद्धतीचं जेवण झालेलं आहे आणि मग ते पेशंट पर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे लोकांचं म्हणणं काय आहे की अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हे जेवण आहे. आणि मी इथं आवर्जून सांगेन की जेवढ्या 99% लोक या माध्यमातून बरी झालेले आहेत, पूर्ण रेशो जर बघितला या महिन्याभराचा तर फक्त 2 पेशंट आपले एक्सपायर झालेत, नाही तर सगळे पेशंट कव्हर झालेले आहेत. खूप छान, म्हणजे छान उपक्रम आहे तुमचा आणि एक छान पद्धतीची मदत होते. जसं की तुम्ही आता जस्ट एक्झाम्पल दिलं की एका माणसाला तिथे लिंबू पाणी सुद्धा मिळणं अवघड झालं होतं अशा सिच्युएशन मध्ये बघून तुम्ही म्हणजे ते त्यानंतर ही जी सुरुवात केली आणि ह्याला इतका छान तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे, ह्याच्या पुढचे तुमचे फ्युचर प्लॅन्स कसे असणार आहेत? फ्युचर प्लॅन्स म्हणजे माननीय देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फक्त समाजकार्यातून लोकांची मदत करायची, पूर्णपणे समाजकार्य तुम्हाला म्हणजे झोकून द्यायचं समाजकार्यासाठी. खूप छान, काही संदेश तुम्हाला आमच्या व्ह्यूअर्स ना द्यायचा आहे जाता जाता? स्पीड न्यूज अतिशय चांगलं चॅनल आहे आणि खऱ्या खऱ्या न्यूज दाखवल्या जातात, त्यामुळे मी तुमच्या स्पीड न्यूजचा आभारी आहे. मला इथं आपण बोलवलं, बोलण्याची संधी दिली
आपला मनापासून मी आभारी आहे. खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात. तुमच्याबद्दलची माहिती परत जे काही तुमचे उपक्रम आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह फॅमिलीकडून. धन्यवाद.